दौंड मध्ये जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन तथा दौंड कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली. या कृषी महोत्सवात 150 स्टॉल असून व शेतकऱ्यांची उत्पादने त्यामध्ये समाविष्ट करणार आहेत. तसेच शेतीसाठी उपयुक्त सर्व उत्पादने यामध्ये उपलब्ध असणार आहेत व जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहेत आणि 5 शेतकऱ्यांना कृषी उद्योजक म्हणून सन्मानित करणार असल्याची माहिती वासुदेव काळे यांनी दिली. दिनांक 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन म्हणजेच दौंड कृषी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. या कृषी महोत्सवामध्ये जवळपास 150 आसपास स्टॉल्स असतील. यामध्ये शेतीमध्ये चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पादनं त्या ठिकाणी समावेश असेल. शेतीसाठी आवश्यक यांत्रिकरणाची त्या ठिकाणी आम्ही उपलब्धता करून दिलेली आहे. शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या विविध वस्तू आणि उत्पादनं ड्रीपपासून ते मल्चिंग पेपरपर्यंत सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. तशा प्रकारचे स्टॉल्स त्या ठिकाणी उपलब्ध असतील. मग ऑटोमोबाईल क्षेत्रातले ट्रॅक्टर असतील, त्याच्यासाठी नवनवीन अवजार आले असतील, ह्या सगळ्यांचा आपण त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. या प्रदर्शनाच्या दरम्यान आपण जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांना कृषीभूषण म्हणून पुरस्कृत करणार आहोत आणि 5 शेतकऱ्यांना कृषी उद्योजकता पुरस्कार आपण त्या ठिकाणी प्रदान करणार आहोत. या कृषी प्रदर्शनामध्ये उद्घाटन 10 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब करणार आहेत आणि त्यानंतर राज्याचे विद्यमान मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, तसेच राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष राजकुमार चहर, खासदार डॉक्टर बोंडे, माजी मंत्री राम शिंदे, राहुल कुल, भीमराव तापकीर, हर्षवर्धन पाटील, राम सातपुते, श्रीकांत भारतीय, गणेश बेगडे, बाळा भेगडे, असे सर्व जवळपास या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे आणि विविध पक्षाचे या नेते आणि कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी या कृषी प्रदर्शनात भेट देणार आहेत. मी या निमित्ताने विनंती करतो की आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ह्या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि या ठिकाणी जो आमचा प्रयत्न आहे की नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होईल, अशासाठी आपण यावं अशी विनंती करतो. धन्यवाद.